पुण्यातील लोणीकंदमध्ये एका बोगस शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. बहिणीच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून संगीता झुरुंगे गेली 16 वर्ष शिक्षिका म्हणून काम करत होती. यातून तिनं तब्बल 40,62,000 रुपयांचा पगारही लाटला. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर संगीता झुरुंगेला अटक करण्यात आली आहे. महिनाभरात कल्याण डोंबिवली महापालिकेनं फेरीवाला धोरण निश्चित केलं नाही तर फेरीवाल्यांना कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात आणून बसू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिलाय. डोंबिवली स्टेशन परिसरात 150 मीटर नंतर फेरीवाल्यांना जागा देण्याचं धोरण निश्चित करण्यासंदर्भात त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली तेव्हा हा इशारा दिला. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील कर्जगी ते कलिहिप्परगीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केलं. शिवसेना ठाकरे गटानं खराब रस्त्यावरून बैलगाडीने मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थ शेळ्या मेंढ्यांसह सहभागी झाली. कलिहिप्परगी ते मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. करजगी हा रस्ता अत्यंत खराब झालाय. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील गारवाड आणि मगरवाडी गावकऱ्यांनी तहसील कचेरीसमोर उपोषण पुकारलं. प्रस्तावित बंगळुरू मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर या गावांजवळ होतोय. यात आपल्या गावांचा समावेश करावा ही ग्रामस्थांची मागणी आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न केले नाही तर त्यांना गावबंदीचा इशारा देण्यात आला. धरणांचा तालुका असलेल्या इगतपुरी तालुक्यात अतिदुर्गम ग्रामीण भागातील आदिवासींची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. उन्हाळा सुरू होताच डोक्यावर पाण्यानं भरलेला हंडा घेऊन अनवाणी चालणाऱ्या महिलांचं चित्र ठोकळवाडी परिसरात दिसू लागले. अजूनही पाणी प्रश्न सुटला नसल्यानं इथल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोतवाल मानधनात दुपटीनं वाढ करण्यात आली आहे. राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागानं मान्यता दिली आहे. कोतवालांचं मानधन आता 7,500 वरून 15,000 रुपये होणार आहे. याचा 12,793 कोतवालांना फायदा मिळणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय. कल्याण शिळपाटा आणि महापे शिळपाटा येथील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी ऐरोली काटई मार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठाणे बेलापूर मार्गावर 3 दिवस गर्डर टाकण्याचं काम सुरू होतं, ते आता पूर्ण झालंय. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत काम केलं जात असल्यानं काही काळ इथं वाहतूक कोंडीही झाली होती. लाल मातीतली कुस्ती म्हणजे